माझं नाव आशा बेंद्रे. मी डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. मी 96-97 पासून बापूंकडे यायला लागले आणि आता खूप अनुभव आहेत. पण मी एक आत्ता ताजा अनुभव सांगते, 2018 नोव्हेंबर महिन्याचा सांगते अनुभव. तेव्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्या पायाच्या ढोपऱ्याच्या इकडे खूप गांधी उठल्या होत्या, अशा फोड उठले होते. आणि मला वाटलं की पित्त असेल ते म्हणून मी लक्ष नाही दिलं. आणि मला काशीला जाण्याचं योग ठरलेलं केंद्रातून, म्हणून काशीला जायचं होतं मला. म्हणून मी लक्ष दुर्लक्ष केलं, म्हटलं पित्त आपल्याला होतं आणि काशीला पण जाऊन आले. आणि लंगडत लंगडत आपली पाय दुखत तसंच सहन करत करत मी आणि बापूंना सांगायची, बापू मला फिरायला द्या हां इकडे तिकडे, मला असं बसून चैन नाही पडणार, मला सगळीकडे तुमचं जिथे जिथे काय असेल तिथे मला जाण्याचंच पाहिजे. बस म्हणजे मी सांगूनच टाकलं बापूंना. आणि मग हळूहळू ते जास्त त्याच्यामध्ये पाणी दिसायला लागलं मला. मग 6 तारखेला माझा मुलगा म्हणाला की आई मी फॅमिलीला घेऊन मी कोकणात जातो आहे, तर जरा तू दुकान, त्याचं कारवा हॉस्पिटल आहे ना टिळकनगरला, तिथे त्याचं मेडिकलचं दुकान आहे, तर मी जाते तिथे रविवारची काम करायला. तर तो म्हणाला आई मला जरा फॅमिलीला घेऊन जायचं, तर तू जरा 8-10 दिवस सांभाळशील का दुकान. तर मी म्हटलं हो मी येत जाईन म्हणून. आणि मी तिकडे जायला हा तो गेला पण कोकणात आणि मी जायला लागले. पण नंतर मला असं रस्त्याने चालत, मी रिक्षा नाही कधी करायची, चालत जायची चालत यायची राजाजी पथवरून ते टिळकनगरला. तर ते जास्त झोंबायला पण लागलं शेवटी शेवटी ते. म्हणून मी उदी लावली, बापूंना सांगत होते काय बापू हे काय पित्त नाही, पित्त म्हणजे अंगावरती पण कंड सुटते आणि होतं ना असं, तर हे तर मला वेगळंच वाटतंय. पण मग शेजारीच ते कारवा डॉक्टर होते, म्हणून मी दुकान उघडून आपलं सगळं केलं आणि मग नंबर लावला त्यांच्याकडे आणि गेले. आणि त्यांना दाखवलं, ते म्हणाले अहो ही नागिण आहे तुम्हाला. पण मी काय म्हटलं बापूंवरती सोडलं आहे ना आपण, कारण बापूंनी एवढे माझ्या डोंगर बाजूला करून माझे मार्ग मोकळे केलेत ना आजपर्यंत. आणि मग ते म्हणाले की मी 10 दिवसाचा कोर्स आहे, तुम्ही गोळ्या घ्या आणि बरं वाटेल तुम्हाला. पण मी काय ह्याला मुलाला माझ्या काय सांगितलं नाही की असं असं झालं, नाही तर तो अर्धवट इकडे परत आला असता. मग त्यांची मजा गेली असती ना निघून. मग नंतर तो आला आणि नंतर मी सांगितलं, तो म्हणतो काय सांगते तू, म्हटलं माझ्या बापूंनीच आहे. आणि शेवटी मी सगळीकडे अमळनेरला पण जायला, म्हणजे सगळं व्यवस्थित झालं आपोआप. म्हणजे एवढं बापू करतात ना की तन मन धनाने, पण जरा लेट लावतील. पण माझ्यासाठी जर ते बरोबर नसेल तर नाही देणार. त्यामुळे मला आता खात्री झाली आहे की काय का असे ना झोकून दिलं मी बापूंवरती. सगळं काय त्यांना सांगत राहते की बापू असं असं आहे तुम्ही बघा काय ते असं. तर नंतर मग माझ्या मनात आलं की आता मुलगा आला आहे तर आपण काय करूया ह्याच्यावरती, म्हणजे काय वाढवलं. तर मी सुचीदादांना सांगितलं की सुचीदादा नागिण झाली आहे ना मला, तर मी तो जप म्हणते हां एक माळ रोज म्हणते. पण 31 डिसेंबर सुचीदादांना सांगितलं 31 डिसेंबरपर्यंत माझं बरं होऊ दे हां, मला जाग्यावर नाही, मला चालायला पाहिजे, जायला पाहिजे सगळीकडे. कारण नंतर नंतर पुढे माझं वय झालं की मला जाता नाही येणार. म्हणून मी लांब लांब जिथे जाता येईल तिथे मला जायचं आहे. आणि मग एकदम टकाटक मी बरी झाली आणि छान वाटलं मला. म्हणजे असं बापूंकडे येऊन माझे खूप डोंगर बाजूला केलेले आहेत आणि आता मी कधी कधी जन्मजन्मी बापूंच्या चरणी आहारी ओम आंबज्ञ नाथ संविदा.